मी आहुस पाटील, ज्योग्राफी अँड एन्व्हायरमेंट बाय आहुस पाटील या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. पहा, 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी भूगोलाची जे महत्त्वाचे टॉपिक संदर्भात जी आपण रिव्हिजन सिरीज घेऊन आलो आहोत, त्यामध्ये आज पहिला टॉपिक आपण घेणार आहोत 6 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचा भौगोलिक व राजकीय विस्तार. पहा, या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत हे महाराष्ट्राचा भौगोलिक व राजकीय विस्तार. या टॉपिकमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपण महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा कोणत्या आहेत, राजकीय सीमा कोणत्या आहेत, महाराष्ट्राच्या जे सीमावर्ती भागामध्ये कोणती राज्ये वसली आहेत आणि कोणत्या राज्याला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत. त्याचबरोबर याच्याही पुढच्या काही गोष्टी आपण प्रश्नांच्या दृष्टीने आपण काही पाहणार आहोत. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार, याचबरोबर महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा कोणत्या आहेत, चारही दिशेने महाराष्ट्राला जो समुद्रकिनारा लाभला आहे त्याच्या जिल्ह्यानुसार काय म्हणजे वैशिष्ट्ये आहेत, तर या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. पहा मित्रांनो, तर पहा आपण सुरुवात करत आहोत या टॉपिकला. सुरुवातीला आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा जो अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार आहे मित्रांनो, तो पहा अक्षवृत्तीय विस्तार मित्रांनो तो आहे मित्रांनो महाराष्ट्राचा 15° 41′ उत्तर ते 22° 6′ उत्तर. याच्यावरती प्रश्न आयोगाने विचारला होता मला वाटतं मित्रांनो मागच्या संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये. तर पहा आता याच्यानंतर जो आहे तो रेखावृत्तीय विस्तार आहे मित्रांनो 72° 36′ पूर्व ते 80° 54′ पूर्व रेखावृत्त. तर पहा जे आहे अक्षवृत्त आणि रेखावृत्त स्थान निश्चितीसाठी जे पृथ्वी गोल असतो त्याच्यावरती जे आडव्या रेषा काल्पनिक आडव्या रेषा आपल्याला दर्शवलेल्या असतात त्यांना आपण अक्षवृत्त असं म्हणतो असतो, तर उभ्या रेषांना आपण उभ्या ज्या वर्तुळाकार रेषा असतात त्यांना आपण रेखावृत्त असं म्हणत असतो. तर पहा अक्षवृत्त असतात ते स्थान निश्चितीसाठी असतात आणि म्हणजे डिस्टन्स आपल्याला यांच्या आधारे मोजता येतो, तर वेळेमधील अंतर जे मोजण्यासाठी आपण रेखावृत्ताचा वापर करत असतो. अशा प्रकारे ही विस्तार आहे. या ठिकाणी पहा 15° 41′ उत्तर अक्षवृत्त आणि महाराष्ट्राच्या उत्तरेला जे आहे ते 22° 6′ उत्तर अक्षवृत्त. ते रेखावृत्ती विस्ताराचा उभं पाहिलं तर जे आहे 72° 36′ हे रेखावृत्त आहे आणि 80° 54′ हे या ठिकाणी रेखावृत्त आहे. तर मित्रांनो पहा राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला होता की भारताच्या सर्वात पूर्वेकडील आणि सर्वात पश्चिमेकडील जे ठिकाणं आहेत, सर्वात पश्चिमेकडील घोरमोठा आणि सर्वात पूर्वेकडील जे ठिकाण आहे किबितू, या दोन ठिकाणामधील वेळेमधील किती अंतर आहे, तर याच ठिकाणी रेखावृत्ताच्या आधारे आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की मुंबई आणि गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा या दोन ठिकाणामधील वेळेची जी फरक आहे तर तो किती आहे, त्या दोन ठिकाणच्या वेळेमधील किती फरक आहे तर तो आपल्याला काढता आला पाहिजे. तर पहा या ठिकाणी आपण वाचलेलं असेल, तुम्ही वाचलेलं असेलच की जे एक पृथ्वीला एक रेखावृत्त पूर्ण ओलांडण्यासाठी 4 मिनिटाचा कालावधी लागत असतो. तर पहा 72 + आपण हे मधले मिनिटाला एक सोडून देऊ, 72 + 8 = 80 होतात, म्हणजे 8 × 4 = किती होते मित्रांनो 24 मिनिट, बरोबर आहे, नाही सॉरी 32 मिनिट असा याचा होत आहे. तर 32 ते 33 मिनिटाचा आपण फरक कन्सिडर करू शकतो मुंबई आणि सिरोंचा, म्हणजे महाराष्ट्राच्या सर्वात पश्चिमेकडील ठिकाण आणि महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडील जे ठिकाण आहे याच्यामधील जो अंतर आहे वेळेतील जो फरक आहे तो 32 मिनिटाचा फरक, सरासरी 30 मिनिटाचा आयोग देऊ शकतो उत्तर. तर या प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर पहा याच्यानंतर अक्षवृत्तीय विस्तार जे आहे मित्रांनो, तर पहा याच्यावरून आपल्याला याची पूर्व पश्चिम आपल्या दक्षिण उत्तर लांबी आपल्याला काढता येऊ शकते. तर पहा प्रत्येक लगतच्या दोन अक्षवृत्त असतात त्याच्यामध्ये जे अंतर असतं ते किती असतं 111 किलोमीटर. तर 111 किलोमीटर हे डिस्टन्स असतं, तर आपण पाहिलं तर 15 आणि 7 याच्यामधील 15 आणि 22 याच्यामधील 7 अक्षवृत्तांचा फरक आहे, तर 111 जर आपण केलं तर किती उत्तर येईल, ते याचा दक्षिणोत्तर जे विस्तार आहे दक्षिणोत्तर लांबी आहे ती मित्रांनो काढता येऊ शकते. तर पहा याची 877 याचं सॉरी 777 याचं उत्तर येतं, पण जे सर्वसाधारण सर्व पुस्तकामध्ये याची जी लांबी दिलेली आहे ती मित्रांनो 700 किलोमीटर दिलेली आहे, बरोबर आहे, आणि
व जी पूर्व पश्चिम लांबी दिलेली आहे ती 800 किलोमीटर दिलेली आहे. तर ती याचं उत्तर सरासरी मित्रांनो मला वाटतं 800 असायला पाहिजे, पण पुस्तकामध्ये 700 दिलं ते आपण त्याला 700 कन्सिडर करू, कारण महाराष्ट्राला आपण जर बघितलं तर महाराष्ट्राची जी किनारपट्टी आहे ती 720 किलोमीटरचीच मोजली जाते आणि त्या उत्तर असं 700 दिलं आहे. तर याच्यामध्ये थोडा संदिग्धता आहे, तर उत्तर 800 आयोग देऊ शकतं, बरोबर आहे. आता पुस्तकामध्ये आपल्याला 700 दिलेलीच आहे. त्याच्यानंतर जे आहे मित्रांनो आपण पाहणार आहोत जे महाराष्ट्राचं जे भौगोलिक विस्तार, बरोबर आहे. तुम्हाला मी आता सांगितलं की पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे आणि दक्षिण उत्तर जी लांबी आहे ती 720 किलोमीटर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला पाहत असताना पहा की महाराष्ट्राला 720 किलोमीटरचे तर आपल्याला समुद्र किनारपट्टी लागली आहे. दक्षिण उत्तर लांबी आपल्याला 720 नाही तर 800 किलोमीटर आपल्याला ही पण कन्सिडर करावी लागेलच, बरोबर आहे. तर महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ आहे 307,713 चौरस किलोमीटर. याच्यावरती पण प्रश्न विचारला गेलेलाच आहे मित्रांनो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये राजस्थान मध्य प्रदेश या दोन राज्याच्यानंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. म्हणजे हे राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य आहे. 2 नंबरला आहे मध्य प्रदेश आणि 3 नंबरला महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. तर भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळाने सर्वात कमी जे छोटं राज्य आहे ते आहे गोवा मित्रांनो. त्याच्यानंतर सिक्कीमचा क्रमांक लागतो. महाराष्ट्राने भारताचे एकूण क्षेत्रफळापैकी 9.36% भाग व्यापलेला आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण फॅक्च्युअल डेटावर संयुक्त पूर्वपरीक्षेने जास्त प्रश्न विचारले जातात, संकल्पनेवर खूप कमी भर दिला जातो. तर याच्यानंतर पहा महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. त्याच्यामध्ये पहा रत्नागिरी, आता याच्यानंतर जिल्ह्यानुसार आपण जर बघितलं पण एक नंबरला येईल रत्नागिरी, त्याच्यानंतर दुसरा आहे रायगड, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग आणि बृहन्मुंबई. मुंबई शहर आणि उपनगर यांचा मिळून समुद्रकिनारी हे 4 नंबरला येतं. त्याच्यानंतर पालघर आणि सर्वात कमी जे आहे कोकणातल्या कोणत्या जिल्ह्याला लागलेली आहे तिथे ठाणे आहे मित्रांनो. म्हणजे सर्वाधिक कोणत्या आला आहे रत्नागिरी, 2 नंबरला रायगड, 3 नंबरला सिंधुदुर्ग, 4 नंबरला बृहन्मुंबई. मुंबई शहर आणि उपनगर याच्यामध्ये बृहन्मुंबई म्हणतो. आणि त्याच्यानंतर आहे मित्रांनो पालघर आणि ठाणे, ठाणेला सर्वात कमी आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ही रिव्हिजन म्हणून तुम्हाला पाहता येईल. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत मित्रांनो महाराष्ट्राचे राजकीय स्थान काय आहे याचे पहा. राजकीय स्थानमध्ये पाहत असताना आपण या ठिकाणी महाराष्ट्राच्या जे सीमावर्ती भागामध्ये किती राज्य आहेत आणि महाराष्ट्राला किती राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत हे पाहणार आहोत. या ठिकाणी पाहत असताना तुम्हाला मी मुद्दा म्हणूनच आपल्या जे माइंड मॅप बुक जे आहे याची इमेज पूर्ण मुद्दा म्हणून लावली आहे. त्याचं फॉर्मॅट तुम्हाला समजणं गरजेचं होतं, कारण रिव्हिजनला तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. कारण पूर्ण जे बुक आहे ते तुम्हाला 2 तासामध्ये हार्डली 2 ते 3 किंवा तासामध्ये तुम्हाला ते वाचून रिव्हिजन करून होऊ शकते. तर पहा या ठिकाणी प्रश्न महाराष्ट्र भारताच्या संदर्भात विचारला गेला होता की भारताला किती देशांच्या सीमा लागलेल्या आहेत. तर या ठिकाणी महाराष्ट्राच्या संदर्भात सुद्धा असा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्राला भारतातील किती राज्यांच्या इतर राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे मित्रांनो. तर ते आहेत मित्रांनो 5 राज्य, बरोबर 5 नाही आहेत मित्रांनो, तुम्हाला लक्षात घ्या. इथं 6 राज्य येतील मित्रांनो. या ठिकाणी गोवासुद्धा आहे सर्वात दक्षिणेकडे. इथं जर बघितलं आपण ठिकाणी गोवा 1, 2 नंबर कर्नाटक, 3 तेलंगणा, 4 नंबर छत्तीसगड, 5 नंबर मध्य प्रदेश आणि 6 नंबर जे आहे ते तर गुजरातचा क्रमांक लागतो, बरोबर आहे. असे एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागल्या आहेत, 6 राज्यांच्या सीमा लागून आहेत महाराष्ट्राला. आणि याच्यात आपण एक एक जिल्ह्यांच्या म्हणजे जे गुजरात आपलं एक एक राज्य आहे त्या राज्याच्या सीमावरती भागामध्ये कोणते जिल्हे आहेत हे आपण पाहणार आहोत. तर पहा गुजरातच्या सीमेवरती किती जिल्हे आहेत मित्रांनो, पालघर 1, नाशिक 2, धुळे 3 आणि नंदुरबार 4. या 4 जिल्ह्यांच्या सीमा या गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये आहेत. तर याच्या पुढचं जे आहे मित्रांनो मध्य प्रदेश राज्यामध्ये काय आहे तर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर आणि गोंदिया आणि या ठिकाणी भंडाऱ्याची सुद्धा सीमा भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी अशा प्रकारच्या सीमावर्ती भागामध्ये मध्य प्रदेश आहे. महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा जी लाभलेली आहे ती मध्य प्रदेश राज्याची आहे मित्रांनो. आणि सर्वाधिक जिल्हेसुद्धा या सीमा राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये आहेत.
तर पहा याच्यानंतर जे आहे मित्रांनो छत्तीसगड. छत्तीसगडला मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील दोन जिल्ह्याच्या सीमा लाभलेल्या आहेत, त्याच्यामध्ये एक आहे गोंदिया आणि दुसरा आहे गडचिरोली. या दोन जिल्ह्यांच्या सीमा इथे लावलेल्या आहेत. याच्यानंतर जे तेलंगणा आहे, तेलंगणाला लागलेल्या आहेत मित्रांनो चार जिल्ह्यांच्या सीमा, बरोबर आहे. तर पहा ते चार जिल्हे कोणते आहेत, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड. नांदेड हा महाराष्ट्रातला जिल्हा आहे, तर या ठिकाणी तेलंगणा. अगोदर इथं आंध्र प्रदेशचा उल्लेख असायचा, आता तेलंगणाचा होतो, कारण तेलंगणाची अलीकडेच निर्मिती झाली आहे. तर पहा याच्यानंतर जे आहे मित्रांनो कर्नाटक राज्य. कर्नाटक राज्याला एकूण सात जिल्ह्यांच्या सीमा लागल्या आहेत, म्हणजे दोन नंबरला जर बघितलं मध्य प्रदेशनंतर तर ती कर्नाटकच्या सीमा आपल्याला दिसतील. मध्य प्रदेशला आठ जिल्ह्याच्या आहेत आणि इथं कर्नाटकला सात जिल्ह्याच्या सीमा लागल्या आहेत. त्याच्यामध्ये सात जिल्हे कोणते आहेत पहा, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गची सुद्धा सीमा या कर्नाटक राज्याला आहे मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या लक्षात येईलच. त्याच्यानंतर पहा गोवा. गोव्याला एकमेव अशा याची सीमा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याची. तर या ठिकाणी पहा आता प्रश्न याच्या पडच्या अशा प्रकारचा जिल्ह्यानुसार आता इथे विचारतील की कोणत्या राज्याला सर्वाधिक सीमा असते, जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत, तर ते मध्य प्रदेश राज्य आहे. दोन नंबरला कर्नाटक आहे अशा प्रकारचे प्रश्न. चार नंबरला गुजरात आणि तेलंगणा आणि छत्तीसगडला दोन जिल्ह्यांचे आहेत. तर इथं विचारलं जाऊ शकतं की आता याच्या पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की यावरती की एक असे किती महाराष्ट्रातले जिल्हे आहेत ज्यांना दोन राज्याच्या सीमा लागून आहेत. तर याच्यामध्ये पहा तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी दिसेल की नंदुरबार याला मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन राज्याच्या सीमा आहेत. त्याचप्रमाणे धुळेला सुद्धा तशाच प्रकारे मध्य प्रदेश आणि गुजरातचे आहे, म्हणजे नंदुरबार धुळे. याच्यानंतरचं जे आहे मित्रांनो या ठिकाणी आहे गोंदिया. गोंदिया या जिल्ह्याला मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. याच्यानंतर जे आहे गडचिरोली. गडचिरोलीला सुद्धा दोन राज्यांच्या सीमा आहे, त्याच्यामध्ये एक छत्तीसगड आणि दुसरं तेलंगणा. याच्यानंतर जे आहे मित्रांनो मराठवाड्यामधील महत्त्वाचं जिल्हा असलेला जे आहे तो नांदेड. नांदेडला पहा या ठिकाणी तुम्हाला मी पूर्ण हायलाईट करून दिलेलं आहे, पण तुम्हाला डिस्कस करता येण्यासाठी सांगण्यासाठी हे जे आहेत ते या ठिकाणी पहा. नांदेडमध्ये नांदेडला आहेत तेलंगणा आणि कर्नाटक, याचबरोबर पुन्हा नंतर सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गला सुद्धा दोन जे राज्यांच्या सीमा आहेत त्यामध्ये कर्नाटक आणि खालचं गोवा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल गोवा. आता याच्या पुढे जाऊन आपल्याला जर प्रश्न बघायचा म्हटला तर महाराष्ट्रातील असे किती तालुके आहेत ज्यांना दोन राज्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत पहा. तर या ठिकाणी पहिला आहे मित्रांनो शहादा. या ठिकाणी या शहादा तालुका आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये, शहादा तालुका ज्याला गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमा लागलेल्या आहेत. याच्याही पुढे जाऊन याच्यानंतरचा जो आहे तो आहे सालेकसा, जो आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहे तो मित्रांनो या ठिकाणी, बरोबर, ज्याला मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. त्याच्यानंतरचा जो आहे मित्रांनो अहेरी तालुका आहे गडचिरोलीमधला. अहेरी तालुका जर बघितला तर या ठिकाणी येईल, या ठिकाणी. तर काय याचं कारण, या ठिकाणी छत्तीसगड आणि तेलंगणा अहेरी तालुक्याला लागलेले आहेत दोन राज्यांच्या सीमा. याच्यानंतरचा जो आहे मित्रांनो सिरोंचा. सिरोंचासुद्धा या ठिकाणी दोन तालुके अशा प्रकारचा हा पसरलेला आहे, त्याच्यामुळे यालासुद्धा दोन राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की असा इथं सिरोंचा जो तालुका आहे तो मोठा तालुका आहे. या ठिकाणी सिरोंचा आहे ज्या जिल्ह्यामध्ये प्राणहिता आणि गोदावरीचा संगम होतो त्या तालुक्यामध्ये सिरोंचा या ठिकाणी पहा. ते त्या ठिकाणी तेसुद्धा तेलंगणा आणि छत्तीसगड या दोन राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत. त्याच्यानंतरच आहे देगलूर. नांदेड तालुक्यामधील देगलूर. देगलूर या ठिकाणी आहे मित्रांनो त्याला कर्नाटक आणि तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत. आणि दोंडामार्ग. दोंडामार्गमध्ये पहा कर्नाटक आणि दुसरा आहे गोवा. या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला हा तालुका आहे. तर हे तालुके आहेत मित्रांनो पहा, पहिल्यांदा शहादा जो नंदुरबारमधील आहे, सालेकसा, अहेरी, सिरोंचा आणि देगलूर याच्या ठिकाणी जे अशा प्रकारचा तालुक्यावरसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो ज्यांना दोन राज्यांच्या सीमा लाभलेल्या आहेत. तर पहा याच्यामध्ये पहा पुढं जे याच्यानुसार मी तुम्हाला क्रम अगोदरच सांगितला की जी महाराष्ट्राला किनारपट्टी लाभली आहे त्याच्यामध्ये रत्नागिरी एक नंबर, रायगड दोन नंबर,
तीन नंबर सिंधुदुर्ग, चार नंबर बृहन्मुंबई, मुंबई शहर आणि उपनगर यांचा समावेश त्याच्यामध्ये होते. त्याच्यानंतर पालघर आणि ठाणे. तर पहा याच्या पुढचा आता प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रामधील असे किती जिल्हे आहेत की ज्यांचा ज्यांची सीमा कोणत्याही राज्याच्या सीमावर्ती भागात नाही आहे किंवा ज्या कोणत्याही म्हणजे प्रकारचा किनारी प्रदेश या जिल्ह्यांना लाभलेला नाही. असे किती जिल्हे आहेत तर त्यामध्ये 11 जिल्हे महाराष्ट्रातले असे आहेत की ज्यांना ते कोणत्याही प्रकारच्या महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामध्ये नाही आहेत. म्हणजे इथं कोकणमध्ये पण नाही आहेत आणि इकडं कोणत्याही राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये पण हे नाही आहेत. तर असे एकूण 11 जिल्हे आहेत. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल कोणते जिल्हे आहेत. वर्धा या ठिकाणी पहा तुमच्या वर्धा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, जालना, बीड, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे आणि सातारा हे जिल्हे आहेत मित्रांनो ज्यांना कोणत्याही राज्याची सीमा नाही आहे आणि कोणत्याही प्रकारचा समुद्र किनारासुद्धा लाभलेला नाही आहे. हे सुद्धा पुढे जाऊन प्रश्न विचारला जाऊ शकतो. असे 11 जिल्हे आहेत ही संख्या तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे मित्रांनो. तर पाहायच्यानंतर जे आपण पाहणार आहोत मित्रांनो तो आहे महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा. बरोबर आहे. महाराष्ट्राच्या नैसर्गिक कोणत्याच दिशेला महाराष्ट्रातील कोणते म्हणजे नैसर्गिक सीमा आहेत ते आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण जर हा सेंटरला या ठिकाणी जर महाराष्ट्र कन्सिडर केला या ठिकाणी तर महाराष्ट्राच्या दिशा आहेत उत्तर. उत्तरेला जर बघितलं आपण तर उत्तरेला आपल्याला सातपुडा पर्वतरांगा व त्याच्या पूर्वेस म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी उत्तरेला सातपुडा पर्वत येतील आणि याच्या पूर्वेस जर बघितलं तर ज्या गाविलगड टेकड्या येतात. त्याच्यानंतर दक्षिणेस बघितलं आता दक्षिणेस कोणते आहेत तर हिरण्यकेशी नदी आणि तेरेखोल नदी. कोकणातील तेरेखोल नदी जी आहे ती सर्वात दक्षिणेकडील जी आहे ती या दक्षिण सीमा नैसर्गिक मानली जाते. तसंच भारत याच्या पूर्वेस जर बघितलं तर आता कोणतं या ठिकाणी पूर्वेस जर आपण पूर्व दिशेला जर बघितलं तर चिरोली टेकड्या आहेत आणि भामरागड टेकड्या ज्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये येतात या ठिकाणी असा त्याचा उभा विस्तार येतो. दक्षिणोत्तर विस्तार आहे विस्तारलेल्या आहेत त्या. तर त्या चिरोली टेकड्या आणि भामरागड टेकड्या. याच्यानंतर जे आहेत पश्चिमेला तर आपण बघितलं की अरबी समुद्रच आहे त्याच्यामुळे ते काही नाही. आणि ईशान्येला जर बघितलं ईशान्येला दरकेसा टेकड्या आहेत त्या दरकेसा टेकड्या या प्रदेशामध्ये अशा विस्तारलेल्या आहेत ज्यामध्ये भंडारा गोंदिया आणि नागपूरच्या काही भागामध्ये त्या दरकेसा टेकड्या चा विस्तार झालेला आहे. या ठिकाणी आपण नैसर्गिक सीमावरसुद्धा आजपर्यंत प्रश्न विचारला गेलेला नाही आहे पण प्रश्न जोड्या लावामध्ये विचारला जाऊ शकतो. त्यावेळीसुद्धा तुम्हाला रिव्हिजन असणं गरजेचं आहे. मी ही PDF किंवा तुम्हाला माइंड मॅपमधून तुम्हाला रिव्हिजन करायला मिळेल. आता याच्यानंतर जे आहे महाराष्ट्राची दिल्ली निर्मिती विचारली जाऊ शकते. याच्यावरती प्रश्न क्रमाने प्रश्न विचारला जातो. महाराष्ट्राच्या भारताच्या संदर्भात प्रश्न विचारला गेलेला आहे पॉलिटिकमध्ये की भारताच्या राज्यांच्या निर्मितीचा क्रम विचारला गेला होता. आता याच्यानंतर इथं संयुक्त पूर्व परिषदेला महाराष्ट्राच्या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो क्रमाने जिल्हे निर्मितीचे क्रम सांगा म्हणून. तर पहा या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल तर सुरुवातीला जे आपण सुरुवातीपासून पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो की 1 मे 1980 बरोबर आहे 1 मे 1980 औरंगाबाद म्हणून सर्वात अगोदर जालना जिल्ह्याची निर्मिती झाली होती. याच दिवशी मित्रांनो 1 मे 1981 दिवशी जी रत्नागिरीमधून सिंधुदुर्गसुद्धा इथे 80 झालं आहे सॉरी ते 81 पाहिजे पण रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग जिल्ह्याचीसुद्धा निर्मिती झाली होती. याच्यानंतर मित्रांनो पाहिलं तर मित्रांनो 15 ऑगस्ट 1982 स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी उस्मानाबादहून लातूर जिल्ह्याची जी निर्मिती झाली होती या ठिकाणी यावेळी बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री होते. त्याच्यानंतर जे आहे मित्रांनो याच वर्षी 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्यामधून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. चंद्रपूर हा पूर्ण मोठा जिल्हा होता अगोदर त्याच्यानंतर याच्यामधून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली आणि गडचिरोली हा क्षेत्रफळ आहे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. सर्वात मोठा कोणता असेल तर तो नगर जिल्हा आहे. त्याच्यानंतर भंडारा जिल्ह्यामधून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1999 त्याच्यानंतर 1 जुलै 1998 म्हणजे या दिवशी 2 जिल्ह्यांची निर्मिती झाली होती अकोलामधून वाशिम आणि धुळेमधून नंदुरबार अशा प्रकारचे जिल्ह्यांची निर्मिती झाली होती. त्याच्यानंतर बृहन्मुंबई
आता बृहन्मुंबई शहर पवार साहेबांचं कांड आहे. बृहन्मुंबईला फोडून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन जिल्ह्यांची निर्मिती शरद पवार साहेबांनी केली होती, जे आहे 1 ऑक्टोबर 1990 रोजी. आणि सर्वात अलीकडील जर बघितलं तर ठाणे जिल्ह्यामधून पालघर जिल्ह्याची निर्मिती ही 1 ऑगस्ट 2014 रोजी झाली होती, हे तुम्हाला लक्षात येईल, हे तुम्ही रिव्हिजन करणं गरजेचं आहे. याच्यानंतर पहा प्रश्न याच्या पुढे जाऊन विचारला गेला की 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी खालीपैकी कोणत्या जिल्ह्याचे जिल्हा निर्मितीचा सुद्धा दिन असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आहे सिंधुदुर्ग, जालना, हिंगोली आणि गोंदिया. या जिल्ह्यांची निर्मिती 1 मे चे म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झालेली आहे, त्याच्यामुळं याच्यावरसुद्धा फोकस करणं तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. तर पहा याचप्रमाणे अजूनही काही प्रस्तावित जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये पहा पुणे जिल्ह्यातून बारामती, अहमदनगर जिल्ह्यातून जे आहे श्रीरामपूर आणि कोपरगाव या जिल्ह्यांची निर्मितीची मागणी होत आहे. नाशिक जिल्ह्यातून जे आहे मालेगाव जिल्ह्याची निर्मितीची मागणी आहे आणि बीडमधून आंबेजोगाईची मागणी तुम्हाला माहीतच असेल. तर या ठिकाणी तुमच्या पाहिलं. आता आपण जे महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग आहेत ज्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, बरोबर आहे. आता प्रशासकीय विभागानुसार जर बघितलं आपण तर सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे तो आहे मित्रांनो औरंगाबाद, बरोबर आहे. औरंगाबाद हा प्रशासकीय विभाग क्षेत्रफळाच्या दृष्टीने आणि जिल्ह्यांच्या संख्येच्या दृष्टीने सुद्धा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे, है का नाही. तर आता यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की याच्यानंतर प्रश्न याच्यावर प्रश्न कसा विचारला तर प्रत्येक प्रशासकीय विभाग आणि त्याच्यामध्ये असणारा मोठा जिल्हा कोणता आहे याच्यावरती प्रश्न विचारला तो मग आपल्याला जाऊ शकतो. तर पहा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे मित्रांनो, औरंगाबाद. औरंगाबादमध्ये किती जिल्हे आहेत मित्रांनो, तर तिथं 1 जिल्हे आहेत मित्रांनो, बीड, बघा औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड आणि उस्मानाबाद अशा प्रकारचे हे जिल्हे आहेत. आणि या ठिकाणी सर्वात मोठा जो जिल्हा बघितला तर तो आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मित्रांनो हा बीड जिल्हा आहे मित्रांनो. बीड जिल्हा हा औरंगाबाद विभागातील सर्वात आपल्याला वाटू शकतं की औरंगाबाद म्हणजे जिल्ह्याचं जरी या विभागाचं मुख्यालय असलं तरी सर्वात मोठा जिल्हा आहे तो औरंगाबाद असू शकतो, पण असं नाही आहे मित्रांनो. तर ह्याच्या उत्तर जे आहे तर विचारलं तर बीड हे उत्तर येऊ शकतं ना आहेच. याच्यानंतर जो आहे मित्रांनो नाशिक, नाशिक हा क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा प्रशासकीय विभाग आहे. याच्यामधील सर्वात मोठा जर जिल्हा बघितला तो महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा आहे तो अहमदनगर. तर या ठिकाणी अहमदनगर हा नाशिक विभागातील सर्वात मोठा जिल्हा आहे. त्याच्यानंतर क्षेत्रफळाने तिसऱ्या क्रमांकाचा जर बघितला तर तो पुणे जिल्हा आहे, पुणे प्रशासकीय विभाग आहे. पुणे प्रशासकीय विभागाचं मुख्यालय हे पुणेचं आहे. आणि याच्यामधील सर्वात मोठा जर जिल्हा बघितला तर तो या ठिकाणी पुणेचा आहे, कारण हा पुणे हा क्षेत्रफळाने मला वाटतं दुसऱ्या क्रमांकाचा महाराष्ट्रातील जिल्हा आहे. तर पहा या ठिकाणी त्याच्यानंतर जो आहे मित्रांनो नागपूर विभाग आहे 4 नंबरला. नागपूर विभागामध्ये सर्वात मोठा जर बघितला तो तो नागपूर विभागातला सर्वात मोठा जर जिल्हा कोणता असेल तर तो आपल्या लक्षात या ठिकाणी लक्षात येईल की जो गडचिरोली जिल्हा आहे, या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल गडचिरोली जिल्हा हा सर्वात मोठा नागपूर विभागातील सर्वात मोठा जिल्हा आहे. त्याच्यानंतर अमरावती विभाग आहे मित्रांनो, अमरावती विभागातील सर्वात मोठा जिल्हा आहे तो हा यवतमाळ आहे. यवतमाळ आणि तुम्ही या बीडमध्ये साम्य तुमच्या लक्षात येईल बघा, तुम्हाला जर कधी हे होईल तर फक्त हा जे मुंडका आहे तो झोप हे केलं आणि बीडचं जरा ताईट आहे, जरा बीडचे लोकही तसे ताईटच असतात अशा प्रकारे हे आहे. आणि याच्यानंतर जो आहे कोकण विभाग सर्वात लहान कोकण विभाग आहे. आणि याच्यामध्ये सर्वात मोठा जर आपण जिल्हा बघितला तर तो कोणता आहे, रत्नागिरी जिल्हा आहे. क्षेत्रफळाने तुमच्या लक्षात येईलच, याच्यावरती प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहेच मित्रांनो, कारण प्रत्येक प्रशासकीय विभाग आणि त्याच्यामधील सर्वात मोठा जिल्हा याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा, याच्यावरती रिव्हिजन कराच, बरोबर आहे. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. आणि तुम्हाला मी सांगितलं की ज्याप्रमाणे जे आपलं माइंड मॅप पुस्तक आहे तर ते मार्केटमध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये पूर्ण मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्या तुम्हाला मी त्याची उदाहरणसुद्धा त्याचे म्हणजे सॅम्पल पण दाखवले की कशाप्रकारे आपण तिथं कंटेंट तिथं फिलअप केलं आहे. जसं की मला लेक्चर घ्यायला जर 15-20 मिनटामध्ये तुमचं एक टॉपिक दोन टॉपिक कवर करण्यासाठी मला जे होत असेल तुम्हाला वाचायला त्याच्यापेक्षा कमी वेळ लागू शकतो, लागतोच मित्रांनो. त्याच्यामुळे ह्या माइंड मॅपचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि
या रिव्हिजनच्या माध्यमातून तुम्हाला रिव्हिजनसाठी सर्वाधिक उपयोगी हे माइंड मॅप बुक आहे भूगोलाच्या, आणि याच्यामधून तुम्हाला मिनिमम 15 पैकी 15 जर प्रश्न आले त्याच्यापैकी मिनिमम तुम्हाला 13 प्रश्न या माइंड मॅप पुस्तकामध्ये आढळणार, म्हणजे आढळणार आणि याचे संदर्भ तुम्हाला आढळणार. तुम्ही व्यवस्थित जर भूगोल अगोदर केला असेल तर रिव्हिजनला यायला हार्डली 2 ते 3 तास खूप होतात मित्रांनो. त्याच्यामुळे एकदा अवश्य बघा घ्याच असं मी म्हणणार नाही, कारण प्रत्येकाचे आपले नोट्स पण असतात, त्या नोट्स जरी तुम्ही रिफर केल्या तरी त्या सफिशियंट होऊ शकतात. तर पहा अशा प्रकारे आपण पहिला टॉपिक डिस्कस केलेला आहे. थँक्यू, थँक्यू सो मच मित्रांनो.